मध्य प्रदेश राज्यातून केमिकल घेऊन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे जाणारे टँकर राज्यसीमेवर बिजासन घाटात उतारावर अनियंत्रित झाल्याने भरधाव वेगाने डिव्हायडरला धडक देत विरुद्ध बाजूला पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाल्याने जीवितहानी टळली आहे. मध्य प्रदेश राज्यातील ठिकरी येथून CG04JA5435 क्रमांकाचे टँकर गुरुवारी रात्री केमिकल भरून महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मुंबई आग्रा महामार्गाने जात असताना राज्यसीमेवर बिजासन घाटात उतारावर टँकरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर हेलकावे घेत अनियंत्रित झाला आणि महामार्गावरील डिव्हायडर धडक देत विरुद्ध बाजूच्या लेनवरून खड्ड्यात पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात टँकर चालक अरुण कुमार बिहारीलाल ठाकूर वय 25 राहणार गोडी जिल्हा महुबा उत्तर प्रदेश यास किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने दुसऱ्या बाजूला दुसरे वाहन नव्हते नाहीतर मोठा अपघात झाला असता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी आपल्या पथकासह धाव घेत घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.